पनवेल महानगरपालिकेच्या कळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालयात तातडीने पी सी ए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारणेकामी आवश्यक विद्युत साहित्याचा पुरवठा करून कार्यान्वित करण्याच्या विषयात स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन सभा शुक्रवारी मुख्यालयात स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम सदुसष्ट अ व क नुसार कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता महापालिकेने वैद्यकीय आरोग्य विभागाच्या मुख्य औषध भांडार गृहासाठी शीतगृहे भाडे घेणे कळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालयात कोविड नाईन्टीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक वेळी मागण्यात आलेल्या इंजेक्शनचा पुरवठा व येणारा खर्च करण्यास मान्यता मिळणे अत्यावश्यक वेळी आवश्यक औषधी तसेच औषधी साहित्याच्या झालेल्या खर्चास मान्यता मिळणे अत्यावश्यक वेळी मागण्यात आलेल्या औषधी साहित्याचा पुरवठा केलेल्या पुरवठादारांच्या देयकास झालेल्या खर्चास मान्यता मिळण्याबाबतच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे पनवेल महापालिका हद्दीत करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये रुग्ण व रुग्णांची तपासणी करणारे डॉक्टर परिचारिका अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना जेवण चहा नाश्ता अल्प उपहाराचा पुरवठा करणेबाबत प्राप्त झालेल्या निविदेस मान्यता मिळणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारासाठी विटीम टेस्ट किट खरेदी करणे कामी होणाऱ्या खर्चास मान्यता मिळणेबाबतच्या विषयास सभेत मंजुरी देण्यात आली तसेच कोविड बाधित रुग्णांसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया गोदाम कळंबोली येथील सहाशे पन्नास खाटांच्या कोविड रुग्णालयाकरिता बाह्य स्रोताकडून मनुष्यबळ उपलब्ध होणेकामीच्या निविदेतील न्यूनतम स्तरावरील निविदाकारकाच्या प्रस्तावास मान्यता मिळणेबाबतच्या विषयास आणि महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित व बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे कामी येणाऱ्या खर्चास मान्यता मिळणेबाबतच्या विषयास स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली तसेच पनवेल महानगरपालिकाकरिता कीटकनाशके व रासायनिक जंतुनाशके पुरवणेबाबतचा विषय स्थगित करण्यात आला आहे